एनडीबी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. भंडाऱ्यात चार मित्रांनी केला मित्रांचा खून, दारूच्या नशेत काढला भांडणाचा वचपा. हाटात पार पडली महाराजांची तिथीप्रमाणे जयंती, ढोलताशा पथकाने वातावरण झाले शिवमय. आणि जंगल में फायर नहीं फ्लार होना चाहिए, पुष्पा चित्रपटातील डायलॉग आला वन विभागाच्या कामी. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. दारूच्या नशेत झालेला भांडणाचा वचपा काढण्याकरता चौघा मित्रांनी संमत करून मित्राचीच हत्या केल्याची घटना भंडारा पोलीस स्टेशन अंतर्गत उघडकीस आली आहे. महेंद्र उर्फ टिंकू संतोष धविले वय 36 वर्ष, राहणारा सुभाष वॉर्ड बेला असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून आरोपीमध्ये शुभम उर्फ अरियान मुंदुरकर, निशान उर्फ अम्मू कटकवार, दीपांशु उर्फ बिट्टू शहारे व हेमंत उर्फ भांजा पवन पांडे यांचा समावेश आहे. या संदर्भात पोलीस सुभाष बारकेंनी सविस्तर माहिती दिली. दिनांक 14/3/22 रोजी पोलीस स्टेशन भंडारा येथे एक मिसिंग दाखल होती. महेंद्र उर्फ टिंकू संतोष देवले हा इसम दिनांक 10/3/22 पासून घरी आलेला नाही. त्याच्यामुळे त्यांचा जो भाडेकरू आहे त्या भाडेकरूने पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल करण्यात आले. या मिसिंगचा अधिक आम्ही चौकशी केली मिसिंगमध्ये, तर आम्हाला अशी माहिती मिळाली की घटना घडण्याच्या अगोदर 9 तारखेला व 10 तारखेला जो मिसिंग व्यक्ती आहे त्याच्या घरी त्याचा आणि त्याच्या काही मित्रांचा वाद झालेला होता. आणि वाद झाल्याच्या नंतर तेव्हापासून तो काही वापस परत घरी आलेला नाही. ही माहिती मिळाल्याच्या नंतर सर्व जे त्याचे मित्र आहेत त्या मित्रांकडे आम्ही चौकशी केली आणि या चौकशीतून आम्हाला माहिती मिळाली की याचे जे मित्र आहे शुभम उर्फ आर्यन, नंदकिशोर मंदुरकर, निशान उर्फ अमू अनिल कटकवार, दीपांशु उर्फ बिट्टू सुभाष शहारे व हेमंत उर्फ भांजा पवन पांडे या तिघांशी त्याचा वाद झालेला होता. आणि या सर्वांनी मिळून त्याला कारधाचा जो वैनगंगा नदीचा जो छोटा पुलिया आहे त्या ठिकाणी त्यांनी 10 तारखेला घेऊन गेले. त्या ठिकाणी त्यांचे परत भांडणं झाले आणि यातील अमू अनिल कटकवार याने त्याला चाकूने तलवारींनी वार केले आणि या बाकीचे जे त्याचे मित्र आहेत त्यांनी त्यांना मारहाण केली व वैनगंगा नदीच्या पाण्यामध्ये त्याला ढकलून दिला आणि त्या ठिकाणी तिथून ते पळून गेले. तर या ठिकाणी असं होतं की मृतदेह अद्यापपर्यंत मिळालेला नव्हता. मारलं त्याचा खून झाला ही घटना स्पष्ट झालेली होती परंतु मृतदेह भेटला नव्हता. तरी आम्ही नंतर वैनगंगाचं जे पात्र आहे ते पूर्ण पात्र आम्ही त्या ठिकाणी त्या मृतदेहाचा शोध घेतला आणि कोरंबीच्या तिथे एक मृतदेह असल्याची आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही तो मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आणि त्यांच्या नातेवाईकांना बोलवून ओळख पटवली. नातेवाईकांनी ओळखलं की हा जो मृतदेह आहे तो महेंद्र उर्फ टिंकू संतोष देवले याचाच आहे. या गुन्ह्यामध्ये जे 4 आरोपी होते त्या सर्व 4ही आरोपीला आम्ही तात्काळ अटक केली आणि आता दिनांक 22 रोजीपर्यंत त्यांचं PCR. महाराष्ट्रातच नाही तर अवघ्या जगात ज्यांच्या कीर्तीचा डंका अजरामर आहे ते शक्तिशाली नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. यंदा 21 मार्च म्हणजेच सोमवारी महाराजांची जयंती होती. त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच श्रृंखलेमध्ये नागपूर शहरात देखील मोठ्या थाटात महाराजांची जयंती पार पडली.
हिंदू संस्कृतीमध्ये तिथीअनुसारच कोणताही सण साजरा केला जातो, मात्र समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती अथवा कोणत्याही महापुरुषाची जयंती तिथीअनुसार साजरी करायला हवी असे पंचांगात म्हटले जाते. कारण महापुरुषांची जयंती हा एक आपण सण मानत असून, तर तो सण हा तिथीअनुसार साजरा केला जातो. यातच जेव्हा नाव येते छत्रपती शिवाजी महाराजांचं, तर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती तिथीअनुसार दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा 21 मार्च म्हणजेच सोमवारी महाराजांची जयंती होती. त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. नागपूर शहरामध्ये देखील महाराजांच्या जयंतीचा उत्साह बघायला मिळाला. याचंच एक उदाहरण सोमवारी श्री शिवाजी महाराज चौक महाल नागपूर येथे बघायला मिळालं. सकाळी 7 वाजता महाराजांचा दुग्धाभिषेक केला गेला. आरतीनंतर प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. याचबरोबर ढोल ताशा पथकाच्या प्रस्तुतीने संपूर्ण वातावरण उत्साहाने भरले. तसेच कार्यक्रमाला श्री शिवाजी राज्याभिषेक सोहळा समितीचे पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह तिशा हटवार, VKB न्यूज नागपूर. नव्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये प्राधान्य अधिनियमानुसार आता NCC विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या 27 मार्चला मानकापूर येथील विभागीय संकुलच्या मैदानावर सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत एरोमेडलिंग क्रीडा शोचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा मंत्री सुनील केदार तर्फे रविवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य शासनाने नुकत्याच जारी केलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियमाची माहिती दिली. सोबतच सांगितलं की NCCचे क प्रमाणपत्र ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त आहे त्यांना पोलीस भरतीच्या परीक्षेच्या 9 गुणांच्या 5+ बोनस गुण दिले जातील. ब प्रमाणपत्र प्राप्त असणाऱ्यांना 3, तर NCC अ प्रमाणपत्र प्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या 9 गुणांच्या 2+ बोनस गुण दिले जातील. तुमची मदत झाली. या GRचं असं आहे की ज्या मुलांना जे मुलं NCCचं ए सर्टिफिकेट करतील त्यांना 2% मार्क मिळतील पोलीस भरतीमध्ये. जे बी करतील त्यांना 3 मार्क, जे सी करतील त्यांना 5 मार्क, 5% आलं. GR आलं, सुरू झालं आहे. मी पाठवून देतो आपल्या व्हॉट्सअपवर. उद्या गेला मुंबईवर. अरे नागपूरवाला काही काम करतो बरं, नुसतं उगाच काहीतरी घोषणा नाही करत घोषित. नाही, जो बच्चे NCC में है, जो बच्चे ए सर्टिफिकेट करते उसमें, तो उनको 2% मार्क उसमें होम डिपार्टमेंट पुलिस भर्ती में उनको मिलेंगे पुलिस के रिक्रूटमेंट में. जो बी सर्टिफिकेट करते हैं उसको 3% मार्क मिलेंगे, और जो सी करते हैं उनको 5% मार्क मिलेंगे उसमें पुलिस रिक्रूटमेंट में. ऐसा GR सरकार का हम निकाल दिया. एयर मॉडलिंग शो में मैं चाहता हूँ कि 2 साल से ये सारा यंगस्टर्स, ये सारे बच्चे घर में बैठे हुए, ये सारे बच्चे कहीं ना कहीं कहीं ग्राउंड पे जाते हैं, कोई गली में बैठा है, कोई घर में बैठा है, कोई नो फिजिकल एक्टिविटीज़. अब ये कोरोना करीब करीब ख़त्म हो चुका है, ऐसे इसमें बच्चों को फील्ड पे आने के लिए, उनका मोरल बूस्ट करने के लिए, उनमें एक नया जोश निर्माण करने के लिए मैं ये एरो मॉडलिंग का शो कर रहा हूँ. मैं जो भी यहाँ पे एरो मॉडलिंग पे रुचि रखते हैं या एरो मॉडलिंग के कुछ यहाँ पे एक्सपर्ट्स लोग हैं जिन्होंने मेडल्स मिलाए, मेरे डिपार्टमेंट से लगा हुआ NCC है, ये सबको साथ में जोड़ के ये शो करने जा रहा हूँ. मानकापुर स्टेडियम में है, सुबह 7 से 9 बजे तक है. थोड़ा सुबह इसलिए जल्दी रखा कि बाकी में धूप होंगी तो बच्चों को तकलीफ़ नहीं होना चाहिए, इसलिए ये ज़रा अर्ली मॉर्निंग में रखा है.
मैं आप सबसे मीडिया से निवेदन करता हूँ कि ये नए बच्चों को आसमान में उड़ने का, आसमान हाथ छूने का एक नई सोच उनमें तैयार करने के लिए मैं जो एक मेरा प्रयास है, इसको आप सबने मदद करना चाहिए, इसलिए मैं आप तक आया हूँ। जी कितने मॉडल्स दिखा रहे हैं अपन जोशी? 10 से 13 प्रकार के मॉडल उड़ाए जाएंगे। 10 ते 13। स्वतंत्रता अमृत महोत्सवानिमित्त येत्या 27 मार्चला मानकापूर येथील विभागीय संकुलच्या मैदानावर सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत एरो मॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले आहे। एरो मॉडेलिंग शोच्या आयोजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आकाशाला गसणी घालण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावे यासाठी या शोचे आयोजन केले असून नागपूरकरांसाठी तो संस्मरणीय ठरणार असा विश्वास देखील राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी रविवारी पत्र परिषद व्यक्त केला। आजादीचा अमृत महोत्सव निमित्त राजयोग एज्युकेशन फाउंडेशन व कृषि एवं ग्राम विकास विभागातर्फे आत्मनिर्भर किसान अभियान जिल्हास्तरीय समारोहचे आयोजन यात्रीनिवास बापकुटी सेवाग्राम आश्रम वर्धा येथे करण्यात आले। शेतकऱ्यांनी रासायनिक पद्धतीचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करता येईल यासाठी आत्मनिर्भर किसान अभियानाचे आज आयोजन करण्यात आले होते। सेंद्रिय शेतीमुळे पीक उत्पादन होते, मात्र सेंद्रिय शेती ही शरीरासाठी हानिकारक असल्याचे मत कार्यक्रमाच्या अध्यक्ष राजयोगिनी सरला यांनी व्यक्त केले। या आत्मनिर्भर किसान अभियानाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा बीके राजयोगिनी सरला, राष्ट्रीय अध्यक्षा ग्राम विकास प्रभाग या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून बीके राजयोगिनी सुनंदा, राष्ट्रीय संयोजिका ग्राम विकास प्रभाग बीके दशरथ, समन्वयक ग्राम विकास प्रभाग महाराष्ट्र राज्य बीके रजनी, संचालिका ब्रह्मा कुमारी नागपूर क्षेत्र, तर विशेष अतिथि मनोज कुमार खैरनार, अतिरिक्त जिल्हाधिकारी वर्धा अनिल इंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी माधव चंदन खेड़े, सभापति कृषि कल्याण समिति जिल्हा परिषद वर्धा, TN प्रभु चेयरमैन सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान वर्धा उपस्थित होते। यावेळी अनेक शेतकरी तसेच प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विद्यालय येथील भगिनी उपस्थित होत्या। आजादी का अमृत महोत्सव स्वर्णिम भारत की ओर, इसके अंतर्गत संस्कृति मंत्रालय भारत सरकार और ब्रह्मा कुमारीज इन दोनों के तत्वाधान में हम लोग सारे वर्ष के लिए कार्यक्रमों का आयोजन कर रहे हैं। इसमें विशेष कृषि एवं ग्राम विकास प्रभाग, उसने एक संकल्प लिया है जो हमारे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का भी संकल्प है कि इस देश का किसान आत्मनिर्भर बने, सशक्त बने, तो उसके लिए अभियान के द्वारा गांव-गांव में जा कर के जागृति लाने का एक संकल्प है। 1000 अभियान सारे भारत देश के अंदर निकाले जाएंगे, जिसमें हमारे 12000 अभियान यात्री भाग लेंगे। लक्ष्य रहेगा हम किसानों को आर्थिक रीति से निर्भर बनाएं, आर्थिक स्थिति उनकी सुधारें। किस आधार पर? तो शाश्वत योगी खेती के प्रशिक्षण कार्यक्रम किए जाएंगे और उनको ये प्रेरणा दी जाएगी कि आज दिन तक जो हम ये खेती करते आए, जिसमें इतने महंगे खाद पेस्टिसाइड दवाइयाँ डाली, जिसके कारण से किसान कर्ज से दबता जा रहा है, तो वो कर्ज मुक्त बने, अपने जीवन के अंदर शांति की सांस ले सके। तो ऐसी योगी खेती जिसमें अपनी खाद हो, अपना बीज हो, अपना श्रेष्ठ उत्पादन हो, सात्विकता और पौष्टिकता हो, इस प्रकार की खेती सिखा करके उन्हों की आर्थिक स्थिति को सुधार लाने का एक संकल्प लिया है। दूसरी बात, उनके जीवन के अंदर में जो व्यसन है, विकार हैं, कुरीतियाँ कुरिवाज हैं, जिसके कारण से भी वो कर्ज लेता है, तो हम उन्हों को उससे मुक्ति दिलाने के लिए आध्यात्मिक ज्ञान के द्वारा उनके अंदर जागृति लाने का प्रयास करेंगे कि इनको छोड़ करके वो अपनी आर्थिक स्थिति को सुधार सके। तीसरा लक्ष्य है अभियान का, महिलाओं के सशक्तिकरण के लिए और युवाओं को जागरूक करने के लिए। इन सभी लक्ष्य को लेकर ये अभियान भारत के सभी लगभग गांव तक पहुंचने का प्रयास करेंगे। गांव के साथ साथ जो हमारे कृषि अधिकारी हैं, कृषि वैज्ञानिक हैं, उन्हों के लिए भी कार्यक्रमों का आयोजन होगा, सरपंच सम्मेलनों का भी आयोजन होगा। टोटल लक्ष्य है हम अपने किसानों को, अपने देशवासियों को
आत्मनिर्भर बना करके। आमचं हे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय आहे, याचं भगिनी संस्था राजूगा एज्युकेशन रिसर्च फाउंडेशन, त्यांच्या अंतर्गत 20 विंग्स आहे, त्याच्यामधली ही ग्राम विकास विंग म्हणून आहे। तर आमच्या ह्या विद्यालयाचा उद्देश आहे की गावच्या लोकांनी एवढं सारं परिश्रम करतात परंतु व्यवस्थित उत्पादन होते परंतु रासायनिक खतामुळं होत आहे आणि दुसऱ्या लोकांना याचा त्रास पण होतो, बिमारी वगैरे हे। तर शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर कसं बनावं, आज आपल्याला गांधीजींनी सांगितलं आत्मनिर्भर कसा बनावं आधी सुरुवातीला, परंतु आता आपण कुठंतरी रासायनिक खत वापरून उत्पादन खूप सारं होत आहे, आपल्याजवळ पैसा पण भरपूर सारा होत आहे, पण तो कुठंतरी मनुष्याला नुकसान पोचवत आहे याच्याबद्दलही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। कारण की जेव्हा आपण आत्मनिर्भर अर्थातच सगळ्या गोष्टींनी आपण करायला पाहिजे, सोबतच आत्मनिर्भर ह्याच्यासाठी की जसं स्वतंत्रता आपल्याला मिळाली गांधीजींनी दिली, परंतु आपण स्वतंत्र झालो नाही, कारण की आपल्यामधले अवगुण जे आहे ते अजूनही आहेतच, काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्ष्या द्वेष घृणा बदल्याची भावना, आणि हे असल्यामुळं आपण समाजाला एक काही देऊ शकत नाही। आणि म्हणून गावामध्ये जाऊन गावागावामध्ये जाऊन जर आत्मनिर्भर केलं, अर्थात शेतकऱ्यांना ह्या शेतीबद्दल माहिती तर आहेच, परंतु घरीच खात कसं तयार करायचं, घरीच जीवामृत कसं तयार करायचं, आणि घरी आपलं जे धान्य निघतं आहे त्याच्यातून बीज कसं काढायचं, बीज रोवताना आपण शुद्ध संकल्प कसे द्यायचे आणि शुद्ध संकल्पाच्याद्वारे त्या पूर्ण पिकाला कसं व्यवस्थित ठेवायचं याच्याबद्दल पूर्ण माहिती देऊन ते स्वतः पिकावर प्रयोग करतील। तर आमचं फक्त जैविकच खेती नाही, सोबतच योगिक खेती झाली पाहिजे हे आम्हाला म्हणायचं आहे, की आपलं असं जसं विचारांची खूप मोठी शक्ती आहे आपल्याजवळ आणि ती शक्ती आपण यूज करायला पाहिजे, कारण की निगेटिव्ह विचारामध्ये आपली शक्ती खूप सारी जाते आणि ती पॉझिटिव्ह जर आपण विचार केला तर आपल्या समाजाला आपल्या देशाला स्वतःला आणि पिकांवर त्याचा उपयोग करून आपण चांगली शेती खूप प्रकारे करू शकतो। जसं आमचं ब्रह्माकुमारीज आश्रम माउंट आबू हेडक्वार्टर माउंट आबू राजस्थानला आहे, तिथं पण ही शेती केली जाते, परंतु रासायनिक नाही आहे, पूर्ण जैविक आहे, आणि इतके सुंदर अंगूर्स आहेत किंवा आंबे आहेत किंवा सगळेच फ्रूट्स निघतात, ते खूप चांगलं आहे। तर एकदा तुम्ही यावं आणि बघावं अशी मला इच्छा आहे। म्हणजे महात्मा गांधींच्या पावनभूमीमधनं ज्यांनी या देशाला, संपूर्ण देशाला महात्मा गांधींनी आत्मनिर्भर बनवण्याचा जो एक वसा घेतला होता, म्हणजे तुम्ही महात्मा गांधींची संपूर्ण दिनचर्या जर बघितली आणि त्यांचा जर पूर्ण कार्यक्रम बघितला तर तो आत्मसन्मान जागवणारा आणि प्रत्येक भारतीयाचा आत्मविश्वास वाढवणारा होता। स्वयंरोजगार असो किंवा कुठल्याही गोष्टी असो, त्याच्यामध्ये महात्मा गांधींनी भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न केला। तसंच हे आत्मनिर्भर किसान अभियान हे जे राजयोगा एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन आणि कृषी एव ग्राम विकास विभागाद्वारे जे आयोजित होत आहे त्याला आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहे। आणि मला वाटतं की हे शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण राहील आणि त्यासाठी ते योगदान देतील महत्त्वपूर्ण, अशी मला याबद्दल अपेक्षा आहे। अतिक्रमणात काढलेल्या जमिनीची मशागत तसेच कायमस्वरूपी कॉलपट्ट्यात देण्यात यावी। अतिक्रमण धारकांना दरवर्षीप्रमाणे अतिक्रमण जमिनीची मशागत व पेरणीसाठी परवाना देण्यात यावी या मागणीसाठी बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। गेल्या 20 ते 25 वर्षांपासून शासनाच्या महसूल वन विभागाच्या क्षेत्रात प्रत्येकी 3 ते 5 एकरापर्यंत जमीन अतिक्रमण करून त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहोत। मौजे हनवतखेड शिवारातील शासनाच्या महसूल विभागाच्या जमिनीवर मशागती व पेरणीसाठी शासनाच्या नियमाच्या अधीन राहून परवानगी देण्यात यावी। वन विभागाच्या अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना होत असलेले अत्याचार व अन्यायाबाबत तत्काळ समज देण्यात यावी। बुलढाणा जिल्ह्यातील वडार समाजाला शासन निर्णयाप्रमाणे रॉयल्टी तत्काळ देण्यात यावी। सावरगाव डुकरे येथील बौद्ध समाजाची स्मशानभूमी बौद्ध समाजाला देण्यात यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या।
यावेळी बहुजन मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष भाई प्रदीप आंभुरे, जिल्हाध्यक्ष शेषराव चव्हाण, रामेश्वर चव्हाण, विठ्ठल खसावट, धूपसिंग चव्हाण, सीताबाई साबळे, प्रेमराव घोती, विकास घोती, गणेश खसावत, ताराबाई वाघ, दिलीप वाघ, दिगंबर वाघ, उषा सपकाळ, लताबाई काकडे, रेखा थोरात, केशरबाई जगताप, अशोक शर्मा यांच्यासह असंख्य महिला व पुरुष सहभागी झाले होते. बुलढाणा जिल्ह्यातील व बुलढाणा तालुक्यातील हनोदखेड शिवार, बुलढाणा शिवार व मोताळा अन्य बुलढाणा जिल्ह्यातील अतिक्रमण धारकावर होत असलेला वनविभागून अन्याय हा तात्काळ थांबवण्यासाठी वन जमिनी पेरण्यासाठी मशागतीस परवानगी देण्यात यावी याकरिता व इतर दोन चार मागण्यांच्या संबंधित शासनाचा वडार समाजाला शासनाचा जी आर असूनही सर्व मार्गदर्शन आले असतानाही सुद्धा आतापर्यंत प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही व तहसीलदाराला आदेश दिले नाही त्याकरिता आम्ही उपोषणाला बसलो आहे. काय मागणी तुमची? आणखीन आमची आहे सावरगाव डुकरे येथील बौद्ध समाज मशानभूमी तात्काळ त्यांच्या त्यांना करण्यात यावी याकरिता सुद्धा आमची मागणी आहे. वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. Bye. सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विदर्भासह संपूर्ण राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या तसेच खासगीच्या सर्व माध्यमांच्या शाळा आजपासून आता सकाळच्या सत्रात सुरू झाल्या आहेत. सध्या मार्च महिना असून दिवसात तापमान देखील वाढत होताना दिसत आहे. त्यामुळे वाढते तापमान पाहता जिल्हा परिषदेच्या 1583 शाळा आता सकाळच्या सत्रामध्ये भरल्या आहेत. तसेच सकाळच्या शाळेची वेळ ठरविताना मात्र RTE कायद्यानुसार अध्यापनाचा तासिका पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ज्या शाळा सकाळ आणि दुपार या दोन्ही सत्रात भरत असेल तर त्यांनी स्थानिक पातळीवर अध्ययन अध्यापनासाठी वर्ग खोल्या उपलब्ध करून देण्यात याव्या असेही शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. 21 मार्च पासून शाळा सकाळच्या सत्रात सुरू झालेल्या आहेत आणि उन्हीचा तडाखा विद्यार्थ्यांना त्या तडाख्यापासून वाचवता यावे, विद्यार्थ्यांना त्या उन्हीचा त्रास होऊ नये आणि त्यासाठी म्हणून शासनानं सकाळपाळीत शाळा सुरू केलेल्या आहे. परंतु एक त्यासोबतच RTEच्या कलमाखाली असं उल्लेख केलेला आहे की कोणत्याही पद्धतीनं RTEच्या अनुसार 8 तासिका दररोज
नियमानुसार नियमित वेळेप्रमाणे झाली पाहिजेत आणि त्यासाठी म्हणून शासनानं तासिका व्यवस्थित नियोजन करण्याच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत. त्यानुसारच प्रत्येक शाळेमध्ये 8 तासिका दररोज होतील आणि सकाळची शनिवारची शाळा असते त्यामध्ये 5 तासिका असं दररोजचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि त्यानुसार दररोज आता सकाळून शाळा होत आहे. सकाळची शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फार मोठा एक फायदा होणार आहे की जेणेकरून उन्हीचा उन्हीपासून ते त्यांचा बचाव होईल आणि अध्यापन हे आनंददायी पद्धतीनं आणि अध्ययन त्यांचं उत्कृष्ट पद्धतीनं होईल यासाठी आपण सगळे लोक प्रयत्न करणार आहोत. मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम रोहणा येथील उमा नदीवरील प्रकल्प गेल्या 13 वर्षापासून रखडलेला असून हा उमा प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेला नाही. यावर इतर मागण्यासाठी राष्ट्रशक्ती हम 40 जन आंदोलन संघटनेच्या वतीने 21 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनापासून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार संबंधित विभागाने कुठलीही दखल न घेतल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर साखी उपोषणाला प्रारंभ करण्यात आला. तालुक्यातील ग्राम रोहणा येथील नदीवरील बॅरेज प्रकल्पाचे गेल्या 13 वर्षापासून रखडलेले काम त्वरित पूर्ण करावे तसेच ग्राम पोही येथील गावकऱ्यांची त्यांच्या मर्जीनुसार पुनर्वसन करण्यात यावे तसेच ग्राम मेहसंगा ते लाखपुरी व पुढे आसरा गावापर्यंत मंजूर असलेल्या 120 कोटी 60 लाख रुपयाचा हायब्रिड अन्युईटीच्या माध्यमातून मंजूर रस्ता कामास सुरुवात व्हावी. हिवरा कोडे येथे मंजूर झालेल्या विद्युत केंद्राचे काम सुरू करावे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 57 खेडी अनागोंदी दूर करावा या संदर्भात साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी संस्थापक अध्यक्ष बबनराव डाबेराव, जिल्हा परिषद सभापती सम्राट डोंगर दिवे, बंडू डाखोरे, तालुका अध्यक्ष रोहित सोळंके आदी उपस्थित होते. आज या ठिकाणी मूर्तिजापूर तालुक्यातील विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व आमचे मंडळी हम 40 संघटनेच्या वतीनं मूर्तिजापूर तालुक्यामध्ये जे उमा बॅरेजचा प्रकल्प आहे जो रखडलेला आहे त्या प्रकल्पाकरिता हम 40च्या वतीने या ठिकाणी साखळी उपोषणाचं आयोजन केलेलं आहे. त्यामागचा उद्देश असा आहे की तो उमा प्रकल्प उमा बॅरेज जे आहे ते जर झालं तर किमान 20,000 एकर जमीन त्या पाण्याखाली येऊ शकते अशी परिस्थिती आहे. गेली 13 वर्षापासून सदर प्रकल्प हा रखडलेला आहे म्हणून तो प्रकल्प पूर्ण व्हावा याकरिता या ठिकाणी साखळी उपोषण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि लवकरच ही बाब आम्ही जाऊन मंत्रालयाच्या दालनामध्ये नेऊन तिथं मांडू आणि हा प्रकल्प करण्यासाठी आम्ही हम 40च्या वतीने सगळेजण प्रयत्न करू असं या ठिकाणी आम्ही या उपोषणाच्या निमित्त तुम्हा सगळ्या लोकांना जनतेला सांगू इच्छितो. मूर्तिजापूर तालुक्यातून आपली हम 40 संघटना राष्ट्रसख्य हम 40 संघटनेचा तालुका अध्यक्षच्या वतीने सोळंके पत्रकार हे सर्व आज उपोषणाला इथं बसलेले आहेत, महिला बसलेल्या आहेत. त्या मूर्तिजापूरमध्ये 13 वर्षापासून मूर्तिजापूर तालुक्यामधून रोहणा बॅरेज प्रकल्प हा रखडत झाला आहे. जवळजवळ 13 वर्ष पूर्ण झाले परंतु धरणाचं काम तिथं नाही, पुनर्वसन नाही. या संदर्भात या हम 40 संघटनेच्या तर्फे अनेक निवेदन दिले, अनेक आम्ही जनजागृती केली परंतु अधिकारी लोकांनी कोणी दखल न घेतल्यामुळे नाईला जसं सनदशीर मार्गाने आम्ही इथं आज या उपविभागीय कार्यालयासमोर धरणे उपोषणास बसलेले लोक आहोत. शेतकऱ्याचे प्रश्न सुद्धा सोडवण्यासाठी या तालुक्याचा विकासासाठी हे धरण फार महत्त्वाचं आहे. या धरणाचं अनन्य साधारण महत्त्व आहे. हे जर तालुक्यात धरण झालं तर जवळजवळ 20,000 एकर जमीन इरिगेशन खाली येईल, दुग्ध वाढेल, लोकांच्या जनावरांचा प्रश्न वाढेल, पिण्याचा प्रश्न सुटेल. म्हणून हे धरण आज जे लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न सुटण्यासाठी हे धरणासाठी इथं आंदोलनाला बसलेले आहेत. जोपर्यंत हे धरणाचा आम्हाला पॉझिटिव्ह निकाल लागत नाही तोपर्यंत इथून आमचं हे उपोषण धरणाचं आंदोलन संपणार नाही करिता आज आम्ही इथं आज उपविभागीय कार्यालयासमोर धरणासाठी बसलेलो. VKB न्यूज साठी मूर्तिजापूर मधून सुमिता सोनोनेची रिपोर्ट. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे काल बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने अकोला जिल्ह्यातील कुठासा येथे गेले होते. याचवेळी रस्त्यांनी जात असताना गांधीग्राम येथील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले असता त्यांनी हॉटेलमधील खाद्यपदार्थ तळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलाचीही पाहणी केली.
सदर तेल हे किती वेळा वापरता याची चौकशी केली. तेल जास्तीत जास्त 3 वेळा वापरावे अशा सूचनाही त्या हॉटेल चालकाला केल्या. आमचे अधिकारी कधी तपासणीसाठी आले होते का, अधिकारी हफ्ते मागतात का अशी विचारणा देखील केली. यावेळी हॉटेल मालक फक्त हो नाही असेच उत्तर देताना दिसले. मात्र तेल जास्त वेळ वापरल्यास शरीरास हानिकारक असते, त्यामुळे आपण देखील हे तपासलं पाहिजे असा सल्लाही सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी दिलाय. मात्र यावेळी मंत्री सोबत त्यांच्यातील डॉक्टर ही जागा झाल्याचं पाहायला मिळालं. माहीत असं ना तुला सांगितलं असेल ना, आमचे अधिकारी येतात का कोणी काय सांगतात ते कोणते 3 वेळा बघतात, बाकी काही नाही. मग तरी तुम्ही काही पाळत नाही त्यांना काय अतिरिक्त देतात काय नाही काय नाही आमचा अधिकारी काय कचुरी समोर खरं जमतो आहे काळकूट होते, उकळ्या मारते काळकूट होते असे वडापाव खरंच मस्त गरम गरम लोक. VKB न्यूज साठी बुलढाणा मधून राजवर्धन शेगावकरची रिपोर्ट. नगरधन येथे राणी अवंतीबाई यांच्या बलिदान दिवसाचा 164वा स्मृतिदिन जिल्हा परिषद सदस्य दूधराम सव्वालके यांच्या अध्यक्षतेत खाली पार पडला. आपल्या अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषद सदस्य दूधराम सव्वालके म्हणाले की राणी अवंतीबाई यांचे बलिदान आजच्या पिढीकरता खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांनी समाजाला एकत्रित ठेवून त्यांनी समाजाकरता केलेले मोलाचे कार्य आज पण स्मरणात असल्याचे याप्रसंगी बोलले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दूधराम सव्वालके, पंचायत समिती सदस्य अस्विता विरनवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राणी अवंतीबाई यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यांना हे जर मला पकडलं तर मला मृत्यूदंड देतील, पण त्यांनी त्यांच्या हाताचे मृत्यूदंड पत्कारलं नाही आणि स्वतः तिथून निघून स्वतः खंबीराने आपलं दुःख त्यागलं अशा त्या महान ग्राहकांसाठी असलेला ग्राहक संरक्षण कायद्याची खरी अंमलबजावणी करण्यासाठी ग्राहकांनी आपले कर्तव्य व अधिकार याची जाणीव असणे आवश्यक आहे. यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याची जनजागृती करावी असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपतेंनी केली. अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडून तहसील कार्यालय रामटेक येथे ग्राहक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. जागतिक ग्राहक दिन निमित्त तहसील कार्यालय येथे ग्राहक प्रबोधन कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार बाळासाहेब मस्के, पुरवठा अधिकारी नितेश जाधव, अखिल भारतीय ग्राहक पंचायत रामटेकचे अध्यक्ष तथा ग्रामीण पत्रकार संघचे अध्यक्ष राकेश मर्जीवे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत रामटेकचे महिला अध्यक्ष शीतल सिंचोलकर, कांचन माकडे, विधी सल्लागार ॲडव्होकेट जयश्री मेंगरे व पदाधिकारी उपस्थित होते. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून यासाठी प्रत्येक ग्राहकांनी वस्तू खरेदी करावी, केवळ जाहिरातीच्या प्रलोभनाला बळी पडू नये. ग्राहकाचे शोषण होऊ नये याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. ग्राहकांची वस्तू विक्रेत्यापासून शोषण होत असल्याचे ग्राहक मंचात तक्रार दाखल करून ग्राहक संरक्षण कायद्याचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी यावेळी केले. मोठ्या स्वरूपात हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर आजचा जो विषय आहे जागतिक ग्राहक दिनाचा, आता यांनी मर्जीवे साहेबांनी आपल्याला खूप डिटेल सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत की ग्राहक म्हणून आपल्याला कुठे कुठे आणि कशाप्रकारे जागरूक राहायला पाहिजे, आपले हक्क काय आहेत, आपले हक्क डावलले गेले तर आपल्याला कुठे दाद मागता येऊ शकते, अशा सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत. ग्राहक न्यायालय आहे ज्याला आपण कंज्युमर फोरम म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा आपण दाद मागू शकतो. प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेळोवेळी आपण प्रत्येक टप्प्यावर आपण ग्राहक आहोत. आपल्या जन्मापासून वरेपर्यंत आपण ग्राहक आहोत. छोटं बाळ असेल त्याला पण काही वस्तू लागतात, आपण बाजारातून खरेदी करतो. माणूस मेला तरी पण त्याला जाळण्यासाठी, त्याच्या अंतर्विधीसाठी सुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टी बाजारातून खरेदी कराव्या लागतात. तर दरम्यानचा जो हा आपला सगळा प्रवास आहे जन्म आणि मृत्यूच्या दरम्यानचा, या सगळ्या स्टेजेसवर आपण ग्राहक आहोत. तर ग्राहक असताना
आपण काय काळजी घेतली पाहिजे किंवा जो आपण बाजारातून माल खरेदी करत आहोत तो आपल्याला चांगल्या दर्जाचा म्हणजे चांगल्या क्वालिटीचा जेवढी क्वांटिटी आपण परचेस करत आहोत तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला मिळायला पाहिजे. बरेचदा वजन मापामध्ये सुद्धा जे व्यापारी असतात ते कुठेतरी आपली फसवणूक करतात. एक किलो मागितलं तर 900 ग्रामच मिळतं किंवा 800 ग्रामच ती वस्तू मिळते आपल्याला. तर क्वालिटी क्वांटिटी आणि रेट या तीन स्टेजेसवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. किती योग्य दरात आपल्याला वस्तू मिळाली पाहिजे. जेवढी क्वांटिटी आपण खरेदी करत आहोत परिमाण त्या क्वांटिटीमध्ये आपल्याला मिळाली पाहिजे आणि योग्य दर्जाची मिळाली पाहिजे. आणि जसे यांनी सांगितलं मर्जीवी साहेबांनी की त्याचं बिल घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कुठेही जो व्यापारी आहे तो कर चुकवेगिरी करणार नाही. जेवढ्या वस्तूला किमतीला ती वस्तू आहे तेवढे तर तो पैसे आपल्याकडून घेणारच आहे. पण आपण जर बिल घेतलं नाही तर त्यांना कर चुकवेगिरी करायला वाव मिळू शकतो. VKB न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट सुषमा मर्जीवे सह आशिका चव्हाण. VKB मराठी न्यूज मध्ये आता वेळ झालेली आहे विश्रांतीची. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.